नमस्ते बालमित्रांनो, आज आपण समर्थ रामदास स्वामी आणि एक कंजूष म्हातारी यांची कथा पाहणार आहोत। या गोष्टीतून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे। पा दान द्यावं असं आपल्या धर्मामध्ये म्हटलं जातं बा, की जे काही आपल्याकडे आहे त्यातला काही भाग हा दुसऱ्याला द्यावा। आणि हे शिकवण या गोष्टीतून आपल्याला घ्यायची। पा या अगोदर आपल्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्यामध्ये कावळा आणि साप असेल, हुशार कोंबडी असेल, त्याचप्रमाणे लालची राजा अशा आपण कथा यापूर्वी पाहिलेल्या आहेत। यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब केला असेल, नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पाठीमागच्याही कथा पाहायला मिळतील आणि पुढच्याही कथा पाहायला मिळतील। चला तर आज आपण आजच्या कथेला सुरुवात करूया। समर्थ रामदास आणि एक कंजूष म्हातारी या कथेतून रामदास स्वामींनी म्हणजे समर्थांनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे सांगितलेलं आहे। पहा आपल्याला माहीत आहे समर्थ रामदास स्वामींचा ग्रंथराज दासबोध, त्याचप्रमाणे त्यांचे मनाचे श्लोक आपण लहानपणापासून मना श्लोक पाठ केलेले असतील। या त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना काही सल्ले दिले आहेत। पा आपण शिवाजी महाराजांना ज्यावेळी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यासाठी भरपूर सहकार्य रामदास स्वामींनी केलेले आहे। अशा या रामदास स्वामींचं ते गावोगाव फिरत असत, प्रत्येक गावात ते भ्रमण करत असत। आणि भ्रमण करत असताना 5 घरे भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह करत असत। असेच ते फिरत फिरत एकदा मावळ प्रांतामध्ये गेले आणि मावळ प्रांतामध्ये भ्रमण करत असताना शक्यतो ते एका गावामध्ये जास्त दिवस थांबत नसत, पण काही कारणास्तव एका गावामध्ये त्यांना काही काळ थांबण्याची वेळ आली। आणि त्यामुळं काही दिवस एका गावात राहण्याचे त्यांनी ठरवले। त्या गावामध्ये समर्थ रामदास स्वामी एका आळीमध्ये म्हणजे एका आपण गल्लीमध्ये म्हणू फक्त 5 घरच घेत असेल आणि त्या 5 घरात भिक्षा मागून जे काही मिळते तेवढ्यावर ते आपले उदरनिर्वाह करत असत। त्यावेळेला त्या गावातील लोकांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये एक खूप श्रीमंत म्हातारी आहे, ती एकटीच असते, तिच्याकडे धन दौलत भरपूर आहे पण ती कधीच कुणाला काही मदत करत नाही, कुणाला दान देत नाही, आतापर्यंत ती कुणाला भिक्षाही घातली नाही। तुम्ही तिच्या घरी जाऊ नका, भिक्षा मागू नका असं त्यांनी सांगितलं। तुमचा अपमान होईल, परंतु रामदास स्वामी हे सर्वांना समान मानणारे होते, समदृष्टीचे होते। त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जायचं ठरवलं। आणि अशा प्रकारे ते त्या दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीच्या घरासमोर गेले आणि त्यांनी जोराने आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ। आणि हे ऐकल्याबरोबर त्या घरामध्ये असणारी जी म्हातारी, ती म्हातारी घरातूनच ओरडली, मी काही देणार नाही, माझ्याकडे देण्याजोगे काही नाही। हे सांगितलं तरी समर्थांनी काही हटले नाहीत, त्यांनी पुन्हा आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ। पुन्हा म्हातारी चिडली आणि पुन्हा तिने तोच आवाज दिला की मी देणार नाही। असं 2 वेळा 3 वेळा घडलं, पण समर्थ भिक्षा घेतल्याशिवाय जाणार नाही असं ठाम निर्णय घेतला होता। आणि मग समर्थ म्हणाले, तुझ्याकडे जे काही आहे ना ते तू दे, त्याचे वाईट वाटणार नाही मला, जे काही असेल ते तू दे, त्याचं वयांना काही वाटणार नाही। आणि पुन्हा त्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केली। आता मात्र म्हातारीला खूप राग आला, ती खूप चिडली आणि रागाच्या भरात तरतरातरा ती घरातून बाहेर आली। आणि घरातून बाहेर आल्याबरोबर तिने पाहिलं की समोर एक गोसाई बुवा आहे आणि ह्यानेच आपल्याला आवाज दिला। हे पाहिल्यानंतर तिने अंगणामध्ये गेली, अंगणामध्ये वंजळवर माती घेतली आणि ती माती समर्थांच्या झोळीमध्ये टाकली आणि घे भिक्षा असं म्हणाली। आणि अशा प्रकारे तिने ती माती समर्थांनी दिली, समर्थांनी तिला शुभ आशीर्वाद दिला आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून ते पुढील दारामध्ये गेले। दुसऱ्या दिवशी पुन्हा समर्थ त्यास
पाईच्या घरी गेले, त्याच म्हातारीच्या घरी गेले. पुन्हा तोच कालचाच प्रकार. पुन्हा म्हातारी चिडली आणि पुन्हा तिने येऊन अंगणातली गोंधळीवर माती समर्थांच्या झोळीमध्ये दिली. असे एक नाही, दोन नाही, तीन, चार दिवस असाच प्रकार घडतात. समर्थ यायचे, ती म्हातारी चिडायची आणि माती समर्थांच्या झोळीमध्ये टाकायची. पाचव्या दिवशी मात्र ती म्हातारी, तिला वाईट वाटलं आणि ती मोठ्याने म्हणाली, अरे मी तुला रोज माती देते तरी तुला त्याचं काही वाटत नाही का? तुम्हाला राग येत नाही का मी माती दिल्याबद्दल? काय काय करतोस काय या मातीचं नेऊन? अशा प्रकारे तिने समर्थांना विचारलं. समर्थ तेव्हा म्हणाले, हसत हसत म्हणाले, तुझ्याकडे देण्याजोगे खूप आहे पण तुझ्याजवळ दानच नाही. कमीत कमी माती तरी देण्याची सवय तुझ्या हाताला लागू दे. ती लागली तर अजूनही बरेच काही तू देऊ शकशील आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे येतो आहे की तुला कमीत कमी माती देण्याची सवय लागली, पुढं आणखी काही देण्याची सवय लागेल. म्हणजे सवय लागण्यासाठी, दानच तुझी निर्माण होण्यासाठी आणि दान देण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येतो असं म्हटलं. आणि हे ऐकल्यानंतर म्हातारीला खरंच म्हातारीवर परिणाम झाला विचारांचा आणि तिने त्यावेळेनंतर अनेक लोकांना दान देण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे समर्थांनी एका कंजूस म्हातारीला दान देण्याची जी जी भाव वृत्ती आहे ती वृत्ती जागृत केली. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एवढं समजतं की जे जे काही आपल्याकडे असेल त्यातला काही भाग तरी आपण दुसऱ्याला मदत म्हणून दिला पाहिजे. आणि ही दान आपल्याकडे म्हटले पहा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. जे जे काय आपल्याकडे आहे, मग आपल्याकडे ज्ञान असेल, संपत्ती असेल, काय गरज असेल, मदत ज्यांना गरजेची आहे त्यांना दिलंच पाहिजे. आणि याचं तात्पर्य पहा, या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, सत्कार्यासाठी दान देणे हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार रुजला तर आपल्याजवळची प्रत्येक गोष्ट समाजाला द्यायची इच्छा होती. पण समाजकार्यासाठी वेळ द्यायची एकदा सवय लागली की त्यातून समाजकार्यासाठी सगळे जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते निर्माण होतात आणि म्हणून समाजाला काहीतरी देत राहिलं पाहिजे. आपल्या जे ऋण आहेत, समाज ऋण आहे की नाही, त्या समाजाचं ऋण आहे आपल्यावर, ते ऋण फिरण्यासाठी काही ना काही समाजाला दिलं पाहिजे. या कथेतून आपल्याला समजतं. जय जय रघुवीर समर्थ.